नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी अतिशय महत्त्वाचे सर्व प्रश्नसंच घेऊन आलोत, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. आजचा आपला पाठ असणार आहे 38वा. या पाठमध्ये आपण पोलीस भरती 2023 ज्या पद्धतीचे प्रश्न आपल्याला पाहावयास मिळाले होते बघा, त्याच पद्धतीचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे जीकेचे तसेच चालू घडामोडीचे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बघा महत्त्वाचे विज्ञानाचे प्रश्न देखील आपण कव्हर केलेले आहेत. तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. व्हिडिओमध्ये बघा भरपूर एक्स्ट्रा माहिती सांगितली आहे जी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या खालीलपैकी किती आहे. प्रश्न बघा भरपूर रिपीट होणारा प्रश्न आहे. यामध्ये जी काही एक्स्ट्रा माहिती सांगणार आहे ते भरपूर प्रश्न बघा परीक्षेमध्ये रिपीट होत असतात, त्यासाठी हे प्रश्न घेतलेले आहेत. पहिला प्रश्न काय म्हणतो, महाराष्ट्रात विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे. तुम्हाला माहिती असेलच तर महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या आहे 78. पर्याय क आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये 78 विधान परिषदेची सदस्य संख्या आहे. विधान परिषद 78, तर विधानसभा किती, तर 288. विधानसभा 288. आता महाराष्ट्रामध्ये 48 ही संख्या कशाची आहे, तर बघा लोकसभा, लोकसभा मतदारसंघ किती आहे, तर 48 आहेत. आता 34 काय आहे, तर जिल्हा परिषद. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेची सदस्यसंख्या किती आहे, तर 34 एवढी आहे. महाराष्ट्रामध्ये 29 काय आहे, तर महाराष्ट्रामध्ये 29 ह्या महानगरपालिकात सर्वात शेवटी कोणती आहे, तर जालना. महाराष्ट्रामध्ये कटक मंडळे किती आहेत, तर 7 कटक मंडळे आहेत महाराष्ट्रामध्ये. पोलीस परिक्षेत्रे किती आहेत, तर 8 पोलीस परिक्षेत्रे आहेत. पोलीस आयुक्तालय किती आहे, तर 12 पोलीस आयुक्तालय आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत, तर 36 जिल्हे आहेत. आता प्रश्नाबद्दल माहिती पाहूया. महाराष्ट्रामध्ये विधान परिषदेची सदस्य संख्या 78 एवढी आहे, तर भारतामध्ये किती राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे, असा प्रश्न देखील विचारला जातो. त्यानंतर रिलेटेड प्रश्न काय विचारला जातो, तर भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद ही अस्तित्वात नाही किंवा अस्तित्वात आहे, असा प्रश्न विचारला जातो. तर भारतामध्ये बघा 6 राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे. आता त्याची नावे घेतो मी, तर उत्तर प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र. तर या 6 राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात आहे. आता 6 राज्यांमध्ये आहे तर त्यावरून तुम्हाला कळेल, तर 22 राज्यांमध्ये विधान परिषद ही अस्तित्वात नाही. भारतामध्ये एकूण राज्य किती आहे, तर 28 राज्ये आहेत आणि 8 केंद्रशासित प्रदेश. तर 28 पैकी 6 विधान परिषद अस्तित्वात आहे आणि 22 नाही. आता सदस्य संख्यानुसार बघा आपण पाहूया, तर सर्वाधिक सदस्य बघा विधान परिषदेचे हे उत्तर प्रदेश राज्यामध्ये आहेत. किती, तर 100 आहेत बघा उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. त्यानंतर दुसरा क्रमांक येतो बघा महाराष्ट्राचा, महाराष्ट्रामध्ये आहेत 78. त्यानंतर एक प्रश्न विचारला जातो, विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ आणि दुसरे सभागृह असते. काय प्रश्न विचारला जातो, तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचे कोणते सभागृह असते, तर ते वरिष्ठ आणि दुसरे सभागृह असते. दुसरा प्रश्न पाहूया, 2024 भारतातील किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय अ 132. तर 2024 भारतामध्ये बघा 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता 132 जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर 5 जणांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता 132 जे पद्म पुरस्कार आहे ते आपण पाहूया, तर बघा यामध्ये 5 पद्मविभूषण पुरस्कारांचा समावेश आहे, म्हणजेच 5 पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर 17 पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि 110 पद्मश्री. टोटल 132. पुन्हा एकदा पाहूया, 5 पद्मविभूषण, 17 पद्मभूषण आणि 110 पद्मश्री. तर भारताचा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर भारतरत्न.
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा कुठला, तर पद्मविभूषण हा देखील बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर तिसरा सर्वोच्च पुरस्कार कोणता, तर पद्मभूषण. आणि चौथा पद्मश्री, सर्वोत्कृष्ट सर्वात मोठा कुठला, तर भारतरत्न. आणि सर्वात लहान पद्मश्री. त्यानंतर एक्स्ट्रा माहितीसाठी आपण बघा जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत ते देखील आपण पाहूया. तर बघा 2024 दोन जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. चिराग सात्विक, साईराज रँकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या दोघांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 सन्मानित करण्यात आले. त्यानंतर 26 जणांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. आता 2023 किती जणांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते, तर 106 जणांना. हे 132 जणांना, यामध्ये 110 पद्मश्री आहेत, 17 पद्मभूषण आहेत आणि 5 पद्मविभूषण आहेत. आता पाहूया पुढचा प्रश्न. 18 लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळात कोण सर्वात तरुण मंत्री ठरलेले आहेत? याचा योग्य उत्तर आहे पर्याय ब चिराग पासवान, सॉरी पर्याय क राम मोहन नायडू. चिराग पासवान नसून राम मोहन नायडू हे योग्य उत्तर असणार आहे. 18 लोकसभेच्या नवीन मंत्रिमंडळामध्ये राम मोहन नायडू हे बघा सर्वात तरुण मंत्री ठरलेले आहेत. ते कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत, तर तेलुगू देशम पक्ष. जगा चंद्राबाबू नायडू यांचे पक्ष आहे बघा तेलुगू देशम पक्ष, तर या पक्षाशी ते संबंधित आहेत. कोणत्या राज्याचा हा पक्ष आहे, तर आंध्र प्रदेश. आंध्र प्रदेश या राज्याचा पक्ष आहे. आणि आंध्र प्रदेश या राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण बनले आहेत, तर चंद्राबाबू नायडू हे आंध्र प्रदेश या राज्याचे नवे मुख्यमंत्री बनलेले आहेत. त्यानंतर दुसरा प्रश्न रिलेटेड प्रश्न बनतो, तर नवीन मंत्रिमंडळ बघा सर्वात वयोवृद्ध मंत्री कोण बनले, तर जीतन राम मांझी हे सर्वात वयोवृद्ध मंत्री बनलेले आहेत. सर्वात तरुण राम मोहन नायडू. चौथा प्रश्न आहे, देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क आपल्या महाराष्ट्रामध्ये. बघा देशातील पहिला सायबर सुरक्षा प्रकल्प हा सुरू होणार आहे. पाचवा प्रश्न आहे, कोरोकू या जमातीचे लोक महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आढळतात? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब अमरावती. कोरकू या जमातीचे लोक महाराष्ट्रातील अमरावती या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक आढळतात. गोंड या जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात, तर चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये. माडिया या जमातीचे लोक गडचिरोली आणि पालघर वारली समाजाचे लोक पालघरमध्ये जास्त आढळून येतात. एक पुढचा प्रश्न आहे, 1920 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे पर्याय अहमदनगर. आता अहमदनगर नसून त्याचे नवे नाव काय आहे, तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर असे त्याचे नाव करण्यात आलेले आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगरमध्ये बघा 1920 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना हा बघा उभारण्यात आला. त्यानंतर याच्याशी रिलेटेड अजून ऑप्शनमध्ये बघा 3-4 जे नावे चेंज झाली आहेत बघा ते देखील आपण पाहूया. तर उस्मानाबाद या जिल्ह्याचे नामकरण काय करण्यात आलेले आहे, तर धाराशिव असे करण्यात आलेले आहे. त्यानंतर औरंगाबादचे नाव, पूर्वीचे नाव काय होते औरंगाबादचे, तर खडकी असे होते. त्यानंतर त्याचे औरंगाबाद असे नामकरण करण्यात आले. आणि आता औरंगाबादचे नामकरण करून काय करण्यात आले, तर छत्रपती संभाजीनगर असे करण्यात आले. त्यानंतर बघा पुणे जिल्ह्यातील एक वेल्हे तालुका आहे, तर या वेल्हे तालुक्याचे नामकरण काय करण्यात आले, तर राजगड असे करण्यात आले वेल्हे तालुक्याचे नाव. सातवा प्रश्न आहे, पर्यावरण संबंधित कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी अंमलात आला? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 1986 पर्यावरण संबंधित कायदा हा अंमलात आला.
आता पहिल्या एक अ दिसतो बघा 1980, तर 1980 साली कोणता कायदा अस्तित्वात आला, तर बघा वन संवर्धन कायदा हा 1980 आहे. त्यानंतर 1972 सालचा कोणता कायदा आहे, तर वन्यजीव संरक्षण कायदा, वन संवर्धन कायदा 1980, कन्फ्यूज होऊ नका, आणि 1972 सालचा वन्यजीव संरक्षण कायदा. 1998 सालचा कोणता कायदा आहे, तर जैव वैद्यकीय कचरा कायदा हा 1998 आहे. 2000 कायदा कुठला आहे, तर ध्वनी प्रदूषण संबंधित कायदा आहे 2000. आठवा प्रश्न आहे, मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते. मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळते, तर पर्याय क ऑक्सिजन. मानवी शरीरामध्ये ऑक्सिजन हा द्रव सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येतो. पुढचा प्रश्न आहे, हा नवा प्रश्न आहे, पहिला नसून, भारताच्या घटनात्मक विकासातील 1919 सुधारणा कायद्याला काय म्हणतात, याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा असे 1919 सुधारणा कायद्याला म्हटले जाते. पुढचा 10वा प्रश्न आहे, भारतीय संसदेने कोणत्या साली हिंदू विवाह कायदा हा संमत केला, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 1955 साली. तर 1955 साली भारतीय संसदेने हिंदू विवाह कायदा हा संमत केला. पुढचा 11वा प्रश्न आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक मुंबईत कोठे प्रस्तावित आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क इंदुमिल. इंदुमिल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक हे मुंबईमध्ये इंदुमिल या ठिकाणी प्रस्तावित आहे. त्यानंतर एक चालू घडामोडीचा प्रश्न आपण इथे कव्हर करूया, तर बघा, जगातील सर्वात उंच पुतळा 206 फुटाचा, जगातील सर्वात उंच पुतळा 206 फुटांचा, तर कोणाचा तो पुतळा बघा, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बघा 206 फूट उंच, हा विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी बघा त्याचे लोकार्पण करण्यात आले. कोणत्या ठिकाणी, तर विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बघा जगातील सर्वात उंच पुतळा किती फुटाचा, तर 206 फुटांचा पुतळा, याचे लोकार्पण किंवा अनावरण करण्यात आले बघा विजयवाडा आंध्र प्रदेश या राज्यामध्ये. 12वा प्रश्न आहे, आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल कोणते आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क अ सायट्रिक आम्ल. आवळा या फळांमध्ये नैसर्गिकरित्या मुबलक आढळणारे आम्ल हे सायट्रिक आम्ल आहे. 13वा प्रश्न आहे, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला. माहिती असेल उत्तर, तर पर्याय ड चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत हा मांडला आहे. कोणत्या वर्षी, तर 1858 मध्ये बघा चार्ल्स डार्विन यांनी उत्क्रांतवादाचा सिद्धांत हा मांडला होता. 14वा प्रश्न आहे, न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क चेतासंस्थेचा अभ्यास. चेतासंस्थेचा अभ्यास या विषयाशी निगडित आहे न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा. 2 अभ्यास कशामध्ये केला जातो, तर ऑस्टिओलॉजी. ऑस्टिओलॉजीमध्ये 2 अभ्यास केला जातो. त्यानंतर प्रसूतीशास्त्राचा अभ्यास हा बघा ऑबेस्ट्रेस्टिस यामध्ये केला जातो प्रसूतीशास्त्राचा अभ्यास. पुढचा 15वा प्रश्न आहे, सायनाइड या जहाल विसारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क प्रुसिक ॲसिड. सायनाइड या जहाल विषारी औषधाचे रासायनिक नाव काय आहे, तर प्रुसिक ॲसिड असे त्याचे नाव आहे. 16वा प्रश्न आहे, कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. खालीलपैकी कोणत्या द्रव्यावर असा प्रश्न आहे, तर कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आलेला आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब कॅल्शियम कार्बाइड.
कॅल्शियम कार्बाइड या द्रव्यावर बघा प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. याचा वापर कशासाठी केला जात होता, तर कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी याचा वापर करण्यात येत होता, परंतु आता त्या द्रव्यावर बघा प्रतिबंध हा आणण्यात आलेला आहे. आता हा पुढचा पाठ नसणारा पाठ असणार आहे चालू घडामोडीचा. तर चालू घडामोडीचा पाठ कितवा असणार आहे, तर 128वा. या पाठमध्ये आपण 13 जून 2024 जे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न बनतील ते सर्व प्रश्न आपण या पाठमध्ये कव्हर करणार आहोत. पहिलाच प्रश्न आहे बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. पंडित राजीव तारानाथ यांचे नुकतंच निधन झाले, तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते असा प्रश्न विचारला आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड, सरोदवादक या क्षेत्राशी संबंधित होते बघा पंडित राजीव तारानाथ. तर यांचे नुकतेच निधन झालेले आहेत. आता पर्याय दिसतात बघा तुम्हाला, शहनाई वादक. आता प्रसिद्ध शहनाई वादक कोण आहे, तर बिस्मिल्ला खान, उस्ताद बिस्मिल्ला खान हे प्रसिद्ध शहनाई वादक आहेत. प्रश्न विचारले जातात म्हणून एक्स्ट्रा माहिती सांगतोय. तर प्रसिद्ध तबलावादक कोण आहे, तर माहिती असेल तर झाकीर हुसेन हे प्रसिद्ध तबलावादक आहेत. पर्याय ब दिसते बासरीवादक, तर प्रसिद्ध बासरीवादक कोणते, तर हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध बासरीवादक आहेत. आता पंडित राजीव तारानाथ यांना बघा 2019 पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 2000 केंद्रीय संगीत नाटक अकॅडमी पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आले होते 2000. कोणाला, तर पंडित राजीव तारानाथ यांना. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या दोन देशादरम्यान JIMEX 24 या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आले, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ जपान. JIMEX पाहिलं तर बघा त्याचं योग्य उत्तर असणार आहे जपान, जे JIMEX आणि जपान यानुसार तुम्ही ते लक्षात ठेवू शकता. तर जपान या देशादरम्यान बघा नौदल अभ्यासाचे आयोजन हे करण्यात आलेले आहे. कोणते दोन देश, तर भारत आणि जपान. भारत टाकायचा राहिलेला आहे सॉरी, तर भारत व जपान या दोन देशादरम्यान JIMEX 2024 या नौदल अभ्यासाचे आयोजन करण्यात आलेले आहे. फ्रान्ससोबत भारताचा कोणता अभ्यास होतो, तर फ्रिंजेक्स हा फ्रान्स या देशाबरोबर बघा अभ्यास होतो. त्यानंतर थायलंड या देशाबरोबर नुकताच अयुथय्या युद्ध सराव हा थायलंड या देशासोबत पार पडला. तिसरा प्रश्न आहे, पेमा खांडू यांची कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाली आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ अरुणाचल प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी पेमा खांडू यांची नियुक्ती झालेली आहे. कितव्यांदा, तर तिसऱ्यांदा यांची नियुक्ती झाली आहे अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी. पुढचा चौथा प्रश्न आहे, ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 यादीमध्ये भारत देश कितव्या स्थानावर आहे, ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क 129. ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स 2024 भारत देश हा 129 स्थानावर आहे. आता पहिल्या स्थानावर कोणता देश आहे, तर आइसलँड हा पहिल्या स्थानावर आहे. यामध्ये भारत देशाची किती स्थानांनी घसरण झालेली आहे 2024, तर दोन स्थानांनी घसरण झालेली आहे. त्यानंतर पर्याय दिसतो बघा पर्याय ब 134 क्रमांकावर, तर 134 क्रमांकावर भारत देश कोणत्या यादीमध्ये होता, तर बघा जागतिक मानवी विकास निर्देशांक जी काही 2022 यादी प्रसिद्ध झाली, तर त्या यादीमध्ये भारत देश हा 134 क्रमांकावर होता. 108 क्रमांकावर कोणत्या यादीमध्ये होता, तर बघा जागतिक लैंगिक असमानता निर्देशांक 2022 108 क्रमांकावर होता भारत. ही जी काही यादी आहे बघा ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स, तर ही यादी कोण प्रसिद्ध करते, तर वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम यांनी ती प्रसिद्ध केलेली यादी आहे. आणि या यादीनुसार बघा भारत हा 39.8% बघा आर्थिक समानता आहे. किती टक्क्यांनी आहे, तर आर्थिक समानता तर 39.8%. पाचवा प्रश्न आहे, सिक्कीम राज्यांच्या मुख्यमंत्रीपदाची
सॉरी मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय ड, प्रेमसिंग तमांग यांची सिक्कीम राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे. पेमा खांडू मगाशीच आपण पाहिलं, अरुणाचल प्रदेश तिसऱ्यांदा झालेली आहे. चंद्राबाबू नायडू हे देखील आपण याच व्हिडिओमध्ये पाहिलं, तर यांची निवड झाली बघा आंध्र प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी. आणि पर्याय क, मोहन चरण माझी, तर यांची ओडिसा या राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झालेली आहे मोहन चरण माझी यांची. हे देखील आपण कालच्या काही परवाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यानंतरचा सहावा प्रश्न आहे, टी के चथुन्नी यांचे निधन झाले ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, फुटबॉल. फुटबॉल या खेळाशी संबंधित होते टी के चथुन्नी, आणि यांचेच नुकतंच निधन झालेले आहे. सातवा प्रश्न आहे, अल्टिमेट फायरिंग चॅम्पियनशिप म्हणजेच UFC जिंकणारी कोण पहिली भारतीय महिला ठरली आहे? ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, पूजा तोमर ही महिला ठरली आहे बघा अल्टिमेट फायरिंग चॅम्पियनशिप UFC जिंकणारी पहिली भारतीय महिला. आठवा प्रश्न आहे, टाईम साप्ताहिकाने किंवा मासिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 यादीमध्ये कोणते विद्यापीठ प्रथम स्थानावर आहे? तर पर्याय ब, हार्वर्ड विद्यापीठ. हे बघा टाईम साप्ताहिकाने जाहीर केलेल्या बेस्ट युनिव्हर्सिटीज फॉर मेडिसिन 2024 यादीमध्ये प्रथम स्थानावर आहे. आता याच जाहीर केलेल्या यादीमध्ये बघा अमेरिकेतील टॉप दहामध्ये बघा किती विद्यापीठांचा समावेश आहे? तर पाच विद्यापीठांचा समावेश आहे. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 24 GK तसेच चालू घडणाऱ्याचे प्रश्न आज आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा पाहिलेले आहे. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.